हॅलो नमस्ते, कशा आहात तुम्ही? उषा स्वर्ल मध्ये तुमचं स्वागत आहे. शुभ सकाळ. ही पहा, आमची चपातींची गडबड चालली आहे. चपाती फास्ट बनवायची गडबड, रोजचीच सकाळ. रोजच रुटीन चालू झालं आमचं. टिफिनच्या चपात्या, जेवणातल्या चपात्या, ज्वारीची भाकरी, चपाती, नाचणीची भाकरी, तांदळाची भाकरी, डोसे, सगळे प्रकार चालतात आमच्याकडे. या खायला तुम्ही पण. सकाळची कशी गडबड चालू आहे आमच्या घरात, सगळ्याच कामांची गडबड. रोजची सकाळची रुटीन, धावपळ धावपळ धावपळ. स्वयंपाकाची शिट्टीचा आवाज येतो का? शिट्टीचा एकीकडे शिट्टी चालू आहे, स्वयंपाक चालू आहे, नाश्ता चालू आहे. केर, फरशी, कपडे, भांडी, हे फक्त राहाडगाळत. सकाळी जास्त गडबड असते, 10 वाजेपर्यंत, 10-11 पर्यंत, नंतर कमी होते. संध्याकाळी परत 5 नंतर थोडी गडबड असते, परत त्याच्यानंतर कमी होते. माणसं भरपूर आहेत ना. अशी बेडशीटला गाठी बांधली ना की बेडवरचा बेडशीट अजिबात विस्कटत नाही, घडी व्यवस्थित राहते त्याची. धुवून झालेल्या बेडशीटची घडी जेवायचं तेव्हा घडी घालून ठेवायची. अशी Thank you.
हे पहा म्हातारी बसली, म्हातारी बसली बघा जेवायला. म्हातारीला कुठं बसायचं असतं माहिती का? सोफ्यावर, ताट घेऊन सोफ्यावरच बसायचं, सोफ्यावरच खायचं, असं आहे आमच्या म्हातारीचं. कम्फर्टेबल वाटतं हो हो, म्हणून तिथंच बसून खायचं, नाही का उठायचं नाही काय नाही. कशाचा आवाज येतोय काय माहिती, खाली काहीतरी काम चाललंय वाटतं. काम रोजच असतात. खा बाई खा, पटापटा खा. काय काय आहे बघू आजच्या ताटात? पिठलं, चपाती, थालीपीठ, हा फ्राईड राईस केला आहे, हा भाकरीचा चिवडा, हरभरा बटाट्याची भाजी, रंगीबेरंगी ताट. ग बाई बाई खा बाई खा, खूप छान दिसते. फ्राईड राईस मस्त दिसतो, हरभरा डाळीचं थालीपीठ छान दिसतंय, आणि पिठल्याचं, कालचं पिठलं घेतलंयस का तू? थोडं आवडतं का तुला? हो ठीक आहे. ही पहा झाली ताटं वाढून. आजच्या रस्सा भाजीमध्ये काय आहे? डाळ आंबट चुका आणि हरभरा आणि बटाटा. रस्सा भाजी, मसूरची सुकी भाजी. आवडते का थाळी तुम्हाला? कशी दिसते आमची रंगीबेरंगी थाळी, कलरफुल थाळी. या खायला, आजची थाळी खायला या. किती छान दिसतंय बघा, स्वच्छ केल्यानंतर गॅस ओटा. एकदम स्वच्छ आवरला, आता सगळं आवरलं घरातलं. काय करतीये? करायचं बिलकुल घाण राहत नाही, एकदम रोज स्वच्छ दिसत ते. किती काय म्हणा, रोजच्या रोज अशी कापडं असतात आपली, गॅस पुसायची, पोटा पुसायची, रोज स्वच्छ ठेवायचं. काही लोकांना खूप सवय असते साठवून ठेवायचं, चिकट चिकट ठेवायचं. आमचं कापड असं असतं की त्यांनी हात पुसलं तरी त्याला इतकं स्वच्छ की काय सांगू, जरा पण चिकट नसतं. नाही तर काही लोकांचे खूप चिकट असतात, हे असं रोज स्वच्छ केल्यामुळे चिकट राहत नाही. बरोबर, ही रोजची क्लिनिंग आहे ही. काही लोकांना नसती बाबा सवय अशी रोजच्या रोज करायची, तसंच ठेवतात घाण पसारा, तसंच ठेवायचं ओट्यावरचं, गॅसवरचं, आणि टी व्ही बघत बसायचं सिरियल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना.